तर मंडळी आपले हे मोदक आता झालेले आहेत तयार तुम्ही बघू शकता आपण आता नैवेद्यासाठी ताट भरलेलं आहे तर असे हे आपले एकवीस उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत नमस्कार मंडळी मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकडी सौरव तर मंडळी आज आपण बनवणार आहोत मोदक कारण आज आपलं गोडासण आहे तर आपल्याकडे होळीला गोडासणला काहीतरी गोड केलं जातं पदार्थ तर आपण आज मोदक काही पुरणपोळ्या करतात तर काही मोदक काही करंजा काय कापण्या वगैरे करतात तर आपण मोदक बनवणार उकडी मोदक बनवणार आहोत तर आपण ते कसे बनवतात ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या कोकणी पद्धतीने की जाळीवरती त्या बनवल्या जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवतात ते तर चला बघूया आपण मोदक बनवतात ते कसं तर मंडळी आपण आता आपल्या मोदकांसाठी लागणारा जो सारण आहे ना तो आपण तयार करून घेणार आहे त्यासाठी आपण जो साहित्य घेणार आहे तो तुम्हाला मी दाखवतो आणि आपण तो, तो सारण बनवून घेऊया पहिल्यांदा तर मंडळी आपण आता हा सर्व साहित्य घेतलेला आहे इथं आपल्याला ओला खोबरा घेतलेला किसून त्यानंतरला हा गुळ किसून घेतलेला बारीक करून एकदम आणि त्याच्यानंतरला हे जे तुम्ही बघता वेलची पावडर घेतलेली आहे आपण आणि या साईडला बघते तर हा गरम पाणी हा गरम पाणी जो आपल्याला तो पीठ भिजवायसाठी आपण घेतलेला आहे त्याचा उपयोग आपण नंतर करणार पहिल्यांदा आपण सारण बनवून घेऊया तर पहिल्यांदा आपण आहे ना ह्या टोपामध्ये ना तर आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दीड दवळा आपण जर जेम तेल टाकलेलं त्याच्यामध्ये तर आपण आता हा तेल गरम झालेला आहे सुंदर असा आता आपण त्याच्यामध्ये हा जो आपण सारण घेतलेला आहे जो चुलीवर टाकायचा जसं गरम होतो तर आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये खोबरा टाकून घेणार आहोत तर असा खोबरा असा तडकला पाहिजे चांगला आपण असा खोबरा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये आपण आहे ना गुळ टाकून घेणार आहोत तर आपण गुळ टाकून घेऊया हा जो सारण आहे ना हा सारण असाच पण खायला खूप चांगला लागतो तर आपण हा सारण पहिल्यांदा आपण बनवून घेऊया त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर जी केली होती बारीक ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची ही जवळजवळ एक अर्धी वाटी वेलची पावडर होती ती आपण टाकून घेतले आणि त्याच्यानंतरला जो आपला हा सारण आहे ना तो आपण चुलीवरती घेऊन चांगला असा मिक्स करून आहे तर आपण सारण मिक्स करून घेऊया पहिल्यांदा आणि हा जो चुलीवरती केल्यामुळे ना याच्यामुळे चांगली आणखी चव येते तर खूप सुंदर लागतो हा सारण तर आपण सारण करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग भेटूया तर मंडळी आपला आता हे करून सारण करून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता जो मागाशी भरपूर वाटवतो पण आता जो मस्त बारीक एकदम झालेला आहे आणि थोडा आता कमी वाटतोय आपल्याला तर आपल्याला सारण तयार झालेलं आहे तो आपण उतरून घेऊया खालती हा सारण ना असाच खायला पण खूप सुंदर लागतो खूप सुंदर असा वास सुटला आहे सारणाचा ह्या आणि त्याच्यानंतरला आपण आहे ना आता सारण बनवून झालेला हा तोपर्यंत थंड होईपर्यंत आपण तिकडे पीठ भिजवून घेणार आहोत तर आपण पिठासाठी आपण इकडे ही परात घेतलेली आहे तर ह्या परातीमध्ये आपण पीठ वगैरे त्या काढून घ्यायचं आहे तर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये आता पीठ टाकून घ्यायचं आहे आपण दुसरा एक वाटी घेतलेली आहे पीठ तर आपण आता हा पीठ आहे ना तो भिजवून घ्यायचा आहे चांगला तर मग आपण जो गरम पाणी ते केला होता ना तो गरम पाणी आता थोडा थंड आला तर त्याच्यामध्ये आपण आता ओतून घ्यायचं आहे जेणेकरून पीठात एकदम असं मऊ येतो गरम पाणी ओतल्याने तर सुंदर असं आपला हा पीठ आपला मळून घ्यायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा पीठ मळून घेऊया हा तर आपण पीठ मळून घेऊया मग भेटूया आपण तर मंडळी आपण आता हा पीठ मळून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याच्या लात्या करून त्याच्यामध्ये सारण भरून आपल्या मोदक तयार करायचे आहेत पण त्यासाठी पहिल्यांदा आपण चुलीवरती ना हा आपण गरम पाणी करायला ठेवलेला आहे कारण आपल्या वाफेवरचे मोदक बनवायचे आहेत काही लोक तळून सुद्धा करतात पण आपल्याला वाफेवरचे बनवायचे आहेत तर वाफेवरची त्यांना उकडी मोदक आम्ही बोलतो उकडी मोदक करायचे आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती ही जाळी ठेवून घेऊया जेणेकरून तिला वाप लागेल चांगले था था तर हे मोदक आहेत ना ते खूप सुंदर लागतात चवीला तळलेल्यांपेक्षा तर आपण हा आपला सारण करून घेतलेला आहे तो सारण आपल्याला त्या वा लात्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे तर त्याच्यावरती आपण त्या जाळीवरती आहे ना हा असा केळीचा पान टाकून घ्यायचा आहे जेणेकरून जी वाफ आहे ती डायरेक्ट न लागता त्यासाठी हा पान गरम होऊन मध्ये सुंदर असे उकडीचे मोदक बनतात तर त्यासाठी आपल्याला हा केळीचा पान आहे ना तो आपल्याला त्यावर ठेवायचा आहे तर आपण आता ह्या पिठातून आहे ना छोट्याशे लातीसाठी आपल्याला थोडासा गोळा घ्यायचा आहे तर आपण आता ही लाती आहे ना ती वळून घ्यायची आहे तर अशी गोल अशी लाती आपल्याला खोलेकट अशी वळून घ्यायचे ना तर त्याच्यामध्ये आपण तो आपण जो सारण केलेला आहे ना तो सारण त्याच्यामध्ये आपण टाकायचा आहे आप। तरपर्यंत आपण लाती वळून घेऊया तर आपली लाती वळून झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण जो सारण केला होता ना खोबऱ्याचा आणि गुळाचा तर तो आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे चमच्याने तर एक चमचा सारण खूप होत एका लातीला एका मोदकासाठी तर आपण आता त्या ना मोदक वळून आहे तर अशा या त्याच्या पाकळ्या आपण मोदकाच्या पाडून घ्यायच्या आहेत आणि ते सर्व एकत्र जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला तर असा हा आपला मोदक हळूहळू तयार तर आपला मोदक तयार झालेला आहे फायनली तर असेच आपल्याला नैवेद्यासाठी एकवीस मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर मंडळी आपण आता जे हे मोदक केले आहेत ना तो ले ले ते आपल्याला आता उकडायला ठेवायचे आहेत तर आपण आता हा पाणी इथे तापलेलं आहे तर त्याच्यावरती आपण पहिल्यांदा हा जाळी ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये आपण थोडे दोन तीन मोदक ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आता बाकीचे सर्व मोदक असे लाईनीत ठेवायचे आहेत तर असे आपण मोदक ठेवून घ्यायचे उकडीसाठी उकडल्या उकडण्यासाठी ते आणि मग त्याच्यावरती झाकण मारून घ्यायचं आहे तर आपण झाकण मारून घेऊया आणि आपण थोड्या वेळाने त्यांना उतरायचे थोड्या वेळेला ते चांगले उकडतील आणि मग आपण त्यांना बाहेर काढायचं तर मंडळी आपले आता उकडीचे मोदक ऑलमोस्ट झालेले आहेत तर आपण आता ज्यावरचं झाकण काढून बघूया ते झालेत की नाहीत की ते बघूया आपण झाकण काढून तर आता ते झालेले आहेत उकडीचे मोदक आपले तुम्ही बघू शकता तर आपण त्यांना आता काढून घ्यायचं आहे तर आपण ते आता काढून घेतलेले आहेत तर आता त्यांना आपण आहे ना आपण टोपल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत ते सर्व मोदक तर आपण आहेत ना ते आता मोदक आहेत ते आपण ह्या ह्याच्यामधून ताटामध्ये काढून घेऊया तरी आपले मोदक आता तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे इकडे आपण थोडे टॉपलेटसुद्धा काढलेले आहेत हे मोदक तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर मंडळी आपले हे मोदक आता झालेले आहेत तयार तुम्ही बघू शकता आपण आता नैवेद्यासाठी ताट भरलेलं आहे तर असे हे आपले एकवीस उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मी आता ही व्हिडिओ इथंच थांबवतो तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर कोण चॅनल नवीन असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी आपल्या चॅनलला पहिल्यापासून सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी धन्यवाद तर मंडळी मी व्हिडिओ इथंच थांबवतो बाय बाय